नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कमर सरमध्ये। मित्रांनो, MUHS रिक्रुटमेंटमध्ये खूप जणांना डाऊट होता की कॅन्डिडेट सिलेक्शन रेशो का राहणार, ठीक आहे, ते एक्झाम पार पडली आहे तर याचा कॅन्डिडेट सिलेक्शन रेशो का राहणार, ठीक आहे, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर खाली रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा येणाऱ्या नवीन नवीन अपडेटची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। आणि याच्या आधी झालेल्या इम्पॉर्टंट डाऊट्सचे व्हिडिओ तुम्हाला इथे वरती आय बटनला क्लिक करून मिळून जाईल, ते तुम्ही तिथून बघू शकता। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर हे बघा मित्रांनो, आपण नोटिफिकेशन ओपन केले आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे, ठीक आहे, जाहिरात क्रमांक 2 2019 चेकी जारी झालेले होते 18/7/2019। ओके, याच नोटिफिकेशनमध्ये खाली आपण स्क्रोल केल्यानंतर आपल्याला बघा काय बघून येतात। तर हे बघा मित्रांनो, आपण निवड पद्धतीच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत, ठीक आहे। येथे तुम्ही पॉइंट क्रमांक 5 बघा, ठीक आहे, याच्यात काय लिहून आहे तर उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, लघुटंक लेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट, वीज तंत्री, वाहन चालक या पदाकरिता व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे, ठीक आहे, या एवढ्या पदाकरिता व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे आणि त्याकरिता ऑनलाईन परीक्षेतील गुणवत्ता यादीतील, ठीक आहे, ऑनलाईन परीक्षा आता तुम्हाला जे पण गुण प्राप्त होईल तुमच्या पेपरमध्ये त्या गुणवत्तेच्या प्राधान्य क्रमांकानुसार 1:5 म्हणजे एका पदाकरिता 5 उमेदवार यानुसार व्यावसायिक चाचणीच्या करिता बोलवण्यात येईल, ठीक आहे, म्हणजे एका पदाकरिता मित्रांनो तुमचे 5 कॅन्डिडेट हे बोलवण्यात येणार आहे। ओके, आणि व्यावसायिक चाचणीबाबतची माहिती तपशील तसेच ठिकाण वेळ विद्यापीठ संकेतस्थळ www.muhs.ac.in यावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। ओके मित्रांनो, तर अशी हे तुमचा डाऊट क्लिअर होत आहे की एका जागेसाठी यात 5 जणं सिलेक्ट करणार आहे, ठीक आहे, दिलेल्या पदांकरिता। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असे येणाऱ्या नवीन नवीन अपडेट्सची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। सो थँक्स फॉर वॉचिंग।